नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट अंड्याचा अगदी खुसखुशीत कुश आणि खरपूस पराठा कसा तयार करायचा ते बघणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे तर अंड्याचा पराठा तयार करण्यासाठी इथे मी दोन अंडी घेतलेली आहे तर अंडी सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये फोडून काढून घ्यायची आहेत आणि आता आपल्याला ही अंडी या पद्धतीने फेटायची आहे जोपर्यंत या अंड्यांचा रंग पूर्णपणे चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ही अंडी मस्त फेटून घ्यायची आहे आता अंडी फेटून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं आहे थोडीशी हळद पावडर घालायची अगदी थोडीशी धणे पावडर घालायची आहे गरम मसाला त्यानंतर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये भाज्या घालायच्या आहे इथे मी अर्धा टोमॅटो एक छोटूसा कांदा आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे भाज्या तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता तर आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि आता हे अंड्याचं बॅटर इथे तयार झालेलं आहे आणि दुसरीकडे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आता या तव्यावर आपण आधी सुरुवातीला थोडं तेल घालून घेऊ आणि तवा छान ग्रीस करून घेऊया तयार करून घेतलेलं अंड्याचं जे बॅटर आहे ते तव्यावर पसरवायचं आहे तर इथे अंड्याचा पराठा तुम्हाला किती प्रमाणात करायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले भाज्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी एक पराठा करते आहे त्यानुसार इथे मी साहित्य वापरलेलं आहे आणि आता हे बॅटर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे सुरुवातीला कमी ठेवायची आहे आणि आता हे बॅटर अर्धवट ओलं असताना यावर आपल्याला एक पोळी या पद्धतीने ठेवायची आहे तर इथे पोळी तुम्ही ताजी किंवा शेळी कुठलीही वापरू शकता इथे मी ताजी पोळी वापरलेली आहे आणि आता ही पोळी आपण छान खरपूस होण्यासाठी यावर थोडं तेल सोडणार आहोत तर या पद्धतीने वरून तेल सोडायचं आहे म्हणजे ही पोळी छान खरपूस शेकली जाईल तर पोळीच्या पूर्ण चारही बाजूला अंड्याचा जो काही आपण खाली बेस तयार केलेला आहे तो पूर्ण लागेल असं अंडा आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचा आहे त्यानंतर यावर पोळी ठेवायची आणि आता या पद्धतीने काढून हा पराठा टर्न करायचा आहे बाजू बदलवून घ्यायची आहे आणि आता खालच्या बाजूने आपण तेल लावलेलं ला आहे आणि मंदा असेवर आता आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे म्हणजे जी पोळी आहे ती अगदी छान खरपूस अशी शेकली जाईल आणि पराठा सुद्धा चवीला छान खरपूस लागेल तर वरून सुद्धा आपण थोडं तेल सोडून घेऊ आणि आता परत आपल्याला याची बाजू बदलवायची आहे कारण पराठामध्ये थोडा जाड आहे त्यामुळे थोडा कच्चा आहे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि आता हे बघा तुम्ही पाहू शकता किती छान इथे हा पराठा मस्त असा फुगलेला आहे एका बाजूने अंडव्यवस्थित व्यवस्थित फेटल्यामुळे छान जे ऑमलेट तयार होतं ते मस्त असं पफी तयार होतं त्यामुळे अंडाचा जो पल्प आहे तो व्यवस्थित आपल्याला फेटून घेणं जरूरी आहे आणि आता तुम्ही पाहू शकता किती छान खरपूस इथे हा पराठा तयार झालेला आहे या पद्धतीने आपल्याला हवे तसे याचे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता तर इथे मी चार कट करून घेतलेले आहे अंड्याच्या पराठ्याचे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त इथे हा खरपूस पराठा बनवून तयार झालेला आहे हे बघा तर हा झटपट पराठा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकता माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू धन्यवाद